नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तौर सायन्स अकॅडमीमध्ये। आज आपण बघणार आहोत दहावीचं बीजगणित क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण या प्रकरणातील 2.5 शिकण्यासाठी आवश्यक असणारं नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप, त्यानंतर रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं आणि सहगुणक यांचा संबंध, आणि शेवटी वर्ग समीकरण कसं तयार करायचं, हाऊ टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स, म्हणजे वर्ग समीकरणाची जर मुळं दिली असतील तर त्याच्यापासून आपल्याला वर्ग समीकरण कसं तयार करायचं इत्यादी बाबी आपण या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। ओके, चला मग बघूया। फर्स्ट पार्ट ऑफ द टॉपिक नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप। वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मीन बाय नेचर ऑफ रूट्स, हे शिकण्यासाठी आपल्याला बघा इथं काय। सो वी हॅव ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, दिस इज आर क्वाड्रेटिक इक्वेशन, अँड एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इज आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, प्लस ऑर मायनस मध्ये हे आपलं इक्वेशनचं काय रूट आहे, मूळ आहे, बरोबर। मग आता याच्यामध्ये नीट बघा, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, so it is the very important thing which will decide the nature of our quadratic equation, nature of roots of quadratic equation म्हणजे वर्ग समीकरणाचं मूळ ठरवणार आहे। म्हणजे काय तर b square minus 4ac याच्या कॅल्क्युलेशन वरती याच्या किमतीवरती आपल्या समीकरणाचं मूळ ठरणार आहे। मग आपण ते कसं ठरणार आहे, त्याची किंमत काय आली पाहिजे काय नाही आली पाहिजे हे लक्षात घ्यायचंय। सो लेट सी, फर्स्ट पहिला पार्ट बघा इथं, इफ जर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू झिरो, म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ज्याला आपण डिस्क्रिमिनेंट म्हणतो किंवा डेल्टा म्हणतो ते पुढे आहे म्हणा, परंतु त्याची किंमत जर शून्य आली, किती आली शून्य, म्हणजे याला कॅल्क्युलेट केलं आपण मागच्या गणितामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आपण काढलेला आहे, बरोबर की नाही, फॉर्म्युला मेथडसाठी ती व्हॅल्यू जर समजा झिरो आली तर मग काय असतं, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, रिअल अँड इक्वल म्हणजे वास्तव व समान असतात, रिअल अँड इक्वल मीन्स वास्तव व समान असतात लक्षात ठेवायचं, म्हणजे किंमत किती आली पाहिजे झिरो ओनली। ओके, सो दिस इज द फर्स्ट पार्ट। सेकंड पार्ट काय, समजा बी स्क्वेअर मायनस फोर सी इज ग्रेटर दॅन झिरो, व्हॉट इज मीन बाय ग्रेटर दॅन झिरो, सो ग्रेटर दॅन झिरो मीन्स पॉझिटिव्ह नंबर, शून्यापेक्षा मोठं म्हणजे धनसंख्या असते हे लक्षात ठेवा। जर बी स्क्वेअर मायनस फोर सी ची किंमत शून्यापेक्षा मोठी आली म्हणजे पॉझिटिव्ह आली, कशी आली पॉझिटिव्ह, तर मात्र वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान असतात, दॅट इज रिअल अँड अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल। सो दिस इज व्हॉट बी स्क्वेअर मायनस फोर सी वेन ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो म्हणजे लक्षात ठेवायचं धनसंख्या आली पाहिजे त्याची किंमत, म्हणजे शून्य सोडून काही आली पाहिजे, एक दोन तीन चार पाच वगैरे धनसंख्या। आता इथे तिसरा पार्ट बघा, इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज लेस दॅन झिरो, व्हॉट इज मीन बाय लेस दॅन झिरो, शून्यापेक्षा लहान म्हणजे काय निगेटिव्ह नंबर असणार आहे तो, शून्यापेक्षा लहान म्हणजे कसा असणार आहे निगेटिव्ह नंबर असणार आहे। मग अशा वेळेला आपल्या आपली जी काय मुळे येणार आहे समीकरणाची ती कशी असतील, इट इज नॉट रिअल नंबर, म्हणजे ते वास्तव संख्या असणार नाही, म्हणजेच मुळ ही वास्तव संख्या नसणार आहेत, रिअल नंबर्स नसणार आहेत, अलग लक्षामध्ये, कारण कुठल्याही बी स्क्वेअर मायनस फोर सी ची किंमत आपल्याला जेव्हा इथं रूट मध्ये ठेवायची असते तेव्हा ती निगेटिव्ह नसली पाहिजे। म्हणजे समजा माझ्याकडं निगेटिव्ह फाईव्ह उत्तर आलं, आता त्याचा रूट कसा काढणार, बरोबर की नाही, निगेटिव्ह फाईव्हचा कधीही रूट येऊ शकत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, कळलं का, त्याच्यामुळे अंडर रूट ही पॉझिटिव्हच संख्या पाहिजे, मग ती कसली का असं फक्त पाच ठीक आहे, कळलं की नाही, ते सांगता येतं पण हे आपल्याला सांगता येत नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की निगेटिव्ह म्हणजे कसं बी स्क्वेअर मायनस फोर सी ची किंमत ही लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह नाही आली पाहिजे लक्षात ठेवा। आणि ज्या उदाहरणामध्ये किंवा ज्या इक्वेशनमध्ये असं तुम्हाला सापडेल त्यावेळेला तुमचं गणित तिथं स्टॉप करायचं, पुढे जाऊ शकत नाही, बिकॉज वी नेव्हर कॅल्क्युलेट सच टाईप ऑफ इक्वेशन किंवा सच टाईप ऑफ कॅल्क्युलेशन। ओके, समजलंय तुम्हाला, ठीक आहे, आपण पुढचा पॉईंट बघूया। आता आपण बघूया डिस्क्रिमिनंट, काय बघूया डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विवेचक, काय म्हणतो त्याला विवेचक, तसं आपण हे आधीच माहिती करून घेतलेलं आहे, फक्त एक माहिती असावं म्हणून चालेल, बरोबर की नाही।
म्हणजे नेचर ऑफ द रूट्स मध्ये, नेचर ऑफ द रूट्स मध्ये आपण म्हटलं होतं की बी स्क्वेअर मायनस फोर ए सी हा जो घटक आहे इट प्लेज इम्पॉर्टंट रोल टू फाइंड आउट वेदर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर इक्वल अनइक्वल और इट इज नॉट अ रियल नंबर. मग हे फाइंड आउट करण्यासाठी महत्वाचं असतं मी म्हटलो होतो. मग ह्याला म्हणायचं काय तर याला म्हणायचं डिस्क्रिमिनेंट, मराठीमध्ये त्याला म्हणायचं विवेचक. आलं का तुमच्या लक्षामध्ये? मग बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याला विवेचक म्हणायचं. मग याला अजून एका पद्धतीने लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, तो म्हणजे काय तर बी स्क्वेअर मायनस फोर ए सीलाच आपण डेल्टा म्हणतो. काय म्हणतो? डेल्टा. डेल्टा म्हणजेच त्याला या त्रिकोणी चिन्हानं सुद्धा दर्शवलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, आर डेल्टा इज बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. आलं का लक्षामध्ये? आणि मग याचीच व्हॅल्यू काढायची असते, याच्यावरनं आपण ठरवतो की वर्ग समीकरणांची मूळ म्हणजेच नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे फक्त आपल्याला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी त्याला डिस्क्रिमिनेंट किंवा मराठीमध्ये विवेचक म्हणायचं हे माहीत करून घेतलं पाहिजे. त्याला दर्शवायचं कसं, लिहायचं कसं हे सुद्धा माहीत झालेलं आहे आपल्याला. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये ज्या वेळेला आपल्याला विचारलं जाईल म्हणजे 2.5 मध्ये की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट म्हणजे काय, तर फक्त बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत शोधायची असते. दॅट्स इट. सेकंड पॉइंट, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स अँड कोएफिशिएंट्स. कोएफिशिएंट म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे व सहगुणक यातील संबंध. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे आणि त्या वर्ग समीकरणामध्ये वापरलं जाणारं जे काही सहगुणक असतं दॅट इज ए बी अँड सी कोएफिशिएंट त्याच्यातला संबंध. आपलं हे इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. दिस इज आर क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे आपलं वर्ग समीकरण आहे. याच्यामध्ये असणारे जे काही कोएफिशिएंट्स आहेत ते कुठले आहेत, ए बी आणि सी हा कॉन्स्टंट आहे. ओके, काय संबंध आहे बरं त्याच्यामधला? तर पहिला संबंध आहे की तुम्हाला माहित आहे की जर आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स अधिक सी असं जर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याचे दोन रूट आपण याच्यापूर्वी माहीत करून घेतले दॅट इज अल्फा अँड सेकंड वन इज बीटा. अल्फा आणि बीटा हे आपले दोन काय असतात, रूट्स असतात. मग यांच्यामध्ये काय संबंध आहे बरं, हे रूट्स आहेत. मग यांच्यातला संबंध आपण इथे लिहितोय बघा. यांच्यातला संबंध, पहिला संबंध कसा आहे की व्हॉट इज द फर्स्ट रिलेशन, देअर ऍडिशन. अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा, लिसन अगेन, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए. सो व्हॉट इज बी? सो बी इज द कोएफिशिएंट ऑफ एक्स, राईट हिअर, कोएफिशिएंट ऑफ एक्स. अँड व्हॉट इज ए? कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, दॅट इज इथं कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतो, आपला ए असतो. बरोबर की नाही? मायनस चिन्ह परमनंट आहे, हे त्याच्यामधलं रिलेशन आहे. कोएफिशिएंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, मायनस साइन इज द परमनंट. दिस इज द फर्स्ट रिलेशन, अंडरस्टूड? ओके, सेकंड रिलेशन काय आहे मराठीमध्ये, एक्सचा सहगुणक वजा चिन्ह तसंच, एक्सचा सहगुणक भागिले एक्स वर्गचा सहगुणक दॅट इज बी अपॉन ए. सेकंड रिलेशन काय बघा, सेकंड रिलेशन दोघांचा गुणाकार, पहिल्या रिलेशन मध्ये दोघांची बेरीज आणि सेकंड रिलेशन मध्ये दोघांचा गुणाकार काय, सी भागिले ए. मग सी काय आहे, तुम्हाला माहित आहे सी काय आहे? सी म्हणजे काय तर कॉन्स्टंट नंबर, आणि ए म्हणजे काय तर कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे ए बी सी शिवाय दुसरं काही वापरलेलं नाही, फक्त कोएफिशिएंट घेतले आणि त्या रूटचा जो काही संबंध त्याच्याशी जोडला, म्हणजे बेरजेचा संबंध असा येतो आणि गुणाकाराचा संबंध असा येतो. वेन वी ऍड देम, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, अँड वेन वी मल्टीप्लाय इच अदर म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट, त्यांचा प्रॉडक्ट किती येतो, सी अपॉन ए एवढा येत असतो. दिस इज व्हॉट द रिलेशन बिटवीन द अल्फा प्लस अल्फा अँड बीटा अँड द कोएफिशिएंट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. मग इथं काय तुम्हाला लिहिता येतं बघा, सी अपॉन ए म्हणजे काय, स्थिर संख्या आणि एक्स वर्गचा सहगुणक म्हणजे हे दोन. आलं का तुमच्या लक्षामध्ये? अशा प्रकारे तुम्हाला रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक याच्यामधील संबंध सांगता येईल, आणि हाच संबंध आपल्याला पुढे इक्वेशन सोडवताना उपयोगी पडेल. ओके, चला बघूया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. थर्ड पॉइंट, टू ऑब्टेन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे. म्हणजे फक्त आपल्याला काय पाहिजे, रूट्स पाहिजे. आपल्याकडे दोन रूट्स असतात, कोणते रूट्स आहेत आपल्याकडे, एक म्हणजे अल्फा आणि दुसरा म्हणजे बीटा. वेन वी हॅव दीज टू रूट्स आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं. वी हॅव टू ऑब्टेन क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणजे अल्फा आणि बीटा ही दोन मुळे माहीत असताना आपल्याला वर्ग समीकरण कसं तयार करायचं, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण डायरेक्ट या ठिकाणी शिकूया, आणि तुम्हाला तो पाठ करायचा आहे, पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे काय तो फॉर्म्युला बघा कसा असतो,
तर एक्स स्क्वेअर एक्सचा वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा आउटसाइड द ब्रॅकेट एक्स मल्टीप्लाय बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो. दॅट्स इट. दिस इज द इक्वेशन. दिस इज द इक्वेशन. मग तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू काढायची, अल्फाची अल्फा प्लस बीटा याच्यामध्ये ठेवायची. अल्फा इंटू बीटा म्हणजे दोन रूटची बेरीज आणि दोन रूटचा गुणाकार, दो द एडिशन ऑफ रूट अँड प्रोडक्ट ऑफ रूट याच्यामध्ये टाकायचं आणि इक्वेशन लिहायचं. वॉट एव्हर यू विल गेट इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, दॅट्स इट. प्रॅक्टिस सेट नंबर 2.5, सराव संच 2.5. त्यातला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय दिलं बरं आपल्याकडे, एक ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी काय दिली, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट, म्हणजे रिकाम्या ज्या जागा आहेत ते भरा आणि पूर्ण करा. काय बरं दिलं याच्यामध्ये, तर हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या बॉक्समध्ये दिले. पुढे दिले बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू फाईव, आणि खाली दिले बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू मायनस फाईव, आणि इकडं काय लिहिले, नेचर ऑफ रूट्स म्हणजे मुळांचं स्वरूप. मग मला तुम्ही सांगा, आपण काय शिकलो, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची किंमत फाईव्ह आली. किती आली, फाईव्ह. मग फाईव्ह ही ग्रेटर दॅन झिरो आहे का लेस दॅन झिरो आहे का इक्वल टू झिरो आहे? ऑब्विसली फाईव्ह इज द पॉझिटिव्ह नंबर अँड इट इज ग्रेटर दॅन झिरो. इफ इट इज ग्रेटर दॅन झिरो, मग आपण जे आधी शिकलो की जर बी स्क्वेअर मायनस फोर सी ची किंमत जर ग्रेटर दॅन झिरो असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, तर नेचर ऑफ रूट्स म्हणजे त्यांच्या मुळांचं स्वरूप काय असेल, रियल. काय असेल, रियल अँड अनइक्वल. अनइक्वल, रियल अँड अनइक्वल म्हणजेच काय रे, वास्तव आणि असमान. आता इथं काय बघा बरं, बी स्क्वेअर मायनस फोर इज इक्वल टू मायनस फाईव्ह. मायनस फाईव्ह म्हणजेच काय, लेस दॅन झिरो म्हणजे शून्यापेक्षा कमी आली. जर शून्यापेक्षा बी स्क्वेअर मायनस फोर ची किंमत कमी आली तर मुळांचं स्वरूप काय असतं, व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स, काय असतं ते, द रूट्स आर नॉट रिअल नंबर्स. रूट्स आर नॉट रिअल नंबर्स, देअरफॉर वी हॅव टू राईट रूट्स आर not real numbers. Roots are not real numbers. म्हणजे मूळ ही वास्तव संख्या नाहीत किंवा नसतात. आले का लक्षामध्ये, अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. आता अजून एक ऍक्टिव्हिटी खाली दिलेली आहे. काय दिलंय, सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, सम ऑफ द रूट्स म्हणजे मुळांची बेरीज दिली. किती दिली, मायनस सेव्हन वजा सात. इथं क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला तयार करून लिहायचं आहे, आणि पुढे दिले बघा प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे मुळांचा गुणाकार दिलाय पाच. मुळांचा गुणाकार दिलाय पाच. मग आता आपल्याला मुळांची बेरीज माहिती आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटा इथं दिलेला आहे. इथं आपण लिहूया अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस सेव्हन, अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स आपल्याला दिलेला आहे, तो किती दिला आहे, अल्फा इंटू बीटा दॅट इज फाईव्ह. आणि याच्यावर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करून इथे लिहायचं आहे. मग काय फॉर्म्युला क्वाड्रेटिक इक्वेशनचा रे, क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला असा असतो, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू ब्रॅकेट आउटसाइड द ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो. सो पुट द व्हॅल्यूज अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा म्हणजे दोघांची बेरीज आणि गुणाकार इथं ठेवा. यू विल गेट द डिझायर्ड इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला तुमचा, मायनस सेव्हन. ओके, एक्स एज इट इज प्लस यांचा गुणाकार किती आला आहे, फाईव्ह, इक्वल टू झिरो एज इट इज. मग काय तयार होईल इकडं, देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस एक्स ने आत मध्ये गुणलं काय होईल, सेव्हन एक्स प्लस फाईव्ह विल एज इट इज इक्वल टू झिरो. सो दिस इज वॉट वी रिक्वायर टू राईट इन दिस ब्लँक स्पेस, म्हणजे रिकाम्या जागी लिहिण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन लागेल. काय लागेल मग, त्या ठिकाणी आपण लिहूया दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. अशा प्रकारे ही आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनची ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी गुणाकार दिला होता आणि बेरीज दिली होती, आपण इक्वेशन तयार केलं या फॉर्म्युलाच्या मदतीनं. पुढेही असे काही इक्वेशन येतील दोन मार्कासाठी आपल्याला तयार करण्यासाठी, त्यासाठी तयार राहायचंय, कारण सराव महत्वाचा आहे. ओके ठीक आहे, आपण पुढची पण एक ऍक्टिव्हिटी दिली अशाच प्रकारची, ती सोडूया आता. ठीक आहे, ओके. थर्ड सम, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स, देन ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. देन वी हॅव टू कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी.
So blank spaces are alpha plus beta is equal to, and alpha into beta is equal to what? Question mark. So we have this quadratic equation 2x square minus 4x minus 3 is equal to 0. And आपल्याला काय शोधायचं आहे, अल्फा प्लस बीटा किती येते ते बघायचं आहे, अल्फा इंटू बीटा काय येते ते बघायचं. मग कशावर आधारित आहे बरं ऍक्टिव्हिटी? सो दिस ऍक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन द रिलेशन बिटवीन द रूट्स अँड द कोएफिशिएंट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, म्हणजे समीकरणाची मूळ आणि त्यांचा सहगुण याच्यावर आधारित आहे ना हे. मग अल्फा प्लस बीटा काढण्यासाठी काय आपल्याला संबंध किंवा रिलेशन वापरावं लागेल? सो वी हॅव अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय असतं रे, मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन ए म्हणजे काय? आता इथं सोडून बघूया आपण. सो मायनस ॲज इट इज, बी म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ एक्स. सो हिअर इज युअर एक्स, सो कोएफिशियंट इज मायनस फोर. दिस मायनस साईन इज द परमनंट साईन. सो हिअर इज मायनस फोर अपॉन ए इज द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. हिअर इज युअर एक्स स्क्वेअर अँड इट्स कोएफिशियंट इज टू, दॅट इज टू. ओके, सो यू विल गेट मायनस मायनस प्लस फोर डिवाइडेड बाय टू इज इक्वल टू टू फोर जा, सॉरी टू टू जा फोर, म्हणजे दोन उत्तर आलं. किती आलं? दोन. मग लिहून टाका इथं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टू ओनली. फटाफट अल्फा इन टू बीटा म्हणजे त्या दोघांचा गुणाकार किती येईल, प्रोडक्ट किती येईल, तर गुणाकार करून बघूया. सो इथं लिहूया आपण अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू, किती येणार आहे अल्फा, किती येणार तुमच्याकडं किंवा बीटा, अल्फा प्लस बीटा जसा काढला तसाच रिलेशनचा वापर करून काढायचा आहे. ते किती आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे. मग काय असतं ते, सी अपॉन ए हे आपल्याकडे रिलेशन असतं, बरोबर. व्हॉट इज सी? सी इज द कॉन्स्टंट दॅट इज थ्री, अँड ए इज द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे वर्गाच्या पदाचा सहगुणक, म्हणजे एक्स स्क्वेअरचा सहगुणक आहे दोन. मग सी आपल्याकडे किती आहे, मायनस थ्री, आणि ए किती आपल्याकडे टू. दॅट्स इट, एवढंच आहे. याची काय बेरीज वजा बाकी किंवा भागाकार होत नाही, त्याच्यामुळे आपण इथे लिहूया मायनस थ्री अपॉन टू. ओके, दॅट्स इट. अशा प्रकारे आपल्याला रिलेशनचं सुद्धा गणित झालं. ओके, म्हणजे थर्ड इक्वेशन जे आपल्याला दिलं होतं त्याच्यामध्ये काय वापरलं, आपण रिलेशन वापरलं. सेकंड ह्याच्यामध्ये आपण काय केलं, क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म केलं, आणि पहिल्या ह्याच्यामध्ये आपण नेचर ऑफ द रूट्स फाइंड केले. अशा प्रकारे तिन्हीचंही गणित किंवा ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आपली ती उजळणी झाली म्हणण्यासारखं आहे. ओके, क्वेश्चन नंबर टू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट, म्हणजे मराठीमध्ये विवेचक, विवेचकाची किंमत शोधा. विवेचकाची किंमत शोधायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्याला डेल्टा काढायचा. डेल्टा काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं, बी स्क्वेअर मायनस फोर एसीची किंमत शोधायची आहे. मग त्यासाठी पायऱ्या काय, याची आधीच आपण केलेलं आहे, त्याच्यामुळे फटाफट होऊन जाईल. बघा, बी स्क्वेअर मायनस फोर एसीची किंमत काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे ए. काय लागणार आहे? ए, बी आणि सी ची व्हॅल्यू. सो फाइंड आउट व्हॉट इज ए. ए इज द कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, दॅट इज वन. काहीच दिलेलं नसतं, एक असतो, ते आपल्याला माहित आहे. बी ची व्हॅल्यू असेल सेवन, अँड सी ची व्हॅल्यू असेल मायनस वन. चिन्ह सहित लिहायचं आहे, नाहीतर चुकणार तुमचं किंमत. आता डिस्क्रिमिनेंट आपला काय असतो, डेल्टा. काय असतो? डेल्टा. सो राईट डेल्टा, पुढे साईन डेल्टा, डेल्टा साईन ठेवा, इज इक्वल टू काय असतं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. सो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, त्याच्यामध्ये किमती ठेवा आणि सोडवा, यू विल गेट द डिझायर्ड अँसर. बी स्क्वेअर म्हणजे सेवन स्क्वेअर. ओके, सो सेवन स्क्वेअर मायनस फोर इंटू वन इंटू सी इज मायनस वन, पुट ब्रॅकेट अराउंड इट बिकॉज इट इज निगेटिव्ह. सो सेवन स्क्वेअर 49, मायनस मायनस प्लस, चार एक चारच, 49 आणि चार किती झाले, 53. ओके, सो दिस इज युअर डेल्टा, दिस इज युअर डेल्टा. या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची किंमत ही आलेली आहे. अशा पद्धतीने फक्त हे एक मार्काचं किंवा दोन मार्काचं गणित असू शकतं. आलं का लक्षामध्ये? सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. टू स्क्वेअर मायनस 2y square minus 5y plus 10. So, a, b, c च्या व्हॅल्यू लगेच फाइंड आउट करा. काय असतील ते सांगा मला. a is equal to 2, then b is equal to minus 5, and c is equal to 10. a is the coefficient of y square, that is 2, b is the coefficient of y, that is minus 5, and c is the constant, that is 10. 10 आहे, बरोबर की नाही? 2, 5, ऋण 5 आणि 10 चिन्हासहित लिहायचं. त्यानंतर लगेच लिहा डेल्टा. डेल्टा काय आहे तुमचा? डेल्टालाच आपण काय म्हणतो, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, म्हणजेच आपला डिस्क्रिमिनेंट, म्हणजेच विवेचक. फक्त किमती ठेवा आणि सोडवा. काय येणार आहे याच्यामध्ये, बी स्क्वेअर म्हणजे मायनस फाईव्ह, त्याचा स्क्वेअर म्हणजे त्याच्या व्हॅल्यूचा सुद्धा स्क्वेअर, मायनस फोर इंटू ए ची व्हॅल्यू टू इंटू सी ची व्हॅल्यू टेन. ओके, प्लस मायनसची जरा काळजी घ्यायची आहे. पाचचा वर्ग किती येणार आता इथं, 25 वजा
दहीचूक 40 गुणिले 2 किती रे, किंवा 4 दुनिया 8 10 80, 8 10 80। आता मग यांची वजाबाकी करा, वजाबाकी करा म्हणजे काय, वजा 80 आलेला आहे, 80 मधून 25 गेलं, सांगा किती राहिलं, 80 मधून 25 गेलं, किती राहिलं 5, आणि हे 10 मधून 5 गेले 5, आणि 8 मधून समजा 3 गेलं, किती राहिले 5, ओके 55। तर इथं तुमचा डेल्टा झाला 55, प्लस का मायनस तेही लिहा, 80 मोठा आहे त्याच्यामुळं 80 चिन्ह वजा 55 ला लागलेलं, म्हणजे 55 ला लागलेलं आहे। तिसऱ्या गणिताकडे जाऊया, आता तिसरं गणित कसं आहे बघा, आता तिसऱ्या गणितामध्ये सांगणार आहे a काय असेल, तर रूट टू या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, इथं रूट टू म्हणजे वर्गमुळात 2 आहे, त्यानंतर b ची किंमत आहे 4, b ची किंमत किती आहे 4, त्यानंतर c ची किंमत किती आहे 2 वर्गमुळात 2 म्हणजेच 2√2। मग आता डेल्टा काढायचा आहे, डेल्टा काढण्यासाठी मग डेल्टा म्हणजेच आपला विवेचक म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac, सो पुट द व्हॅल्यूज, बी ची व्हॅल्यू 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू रूट 2 इंटू सी ची व्हॅल्यू 2√2, ओके काय हरकत नाही। त्यानंतर बघा आता 4 स्क्वेअर किती रे, इट इज 16, इकडे काय एकच मायनस आहे त्यामुळे मायनस। आता यांचा गुणाकार करताना कसा करायला गुणाकार, जे रूट 2 च्या बाहेर आहे त्यांचा गुणाकार वेगळा करून घ्या, म्हणजे हे 4 आणि हे 2 सगळीकडे मल्टिप्लिकेशन आहे, मोकळे आहेत, ओके दे आर फ्री, सो 4 दोन्ही किती रे 8 इंटू रूट 2 आणि रूट 2, रूट 2 आणि रूट 2 यांचा गुणाकार करता येणार 2, त्याच्यामुळे ते इथे लिहा 2, सो 16 मायनस 8 टू जा 16 अँड फायनली 0, सो हियर युअर डेल्टा इज 0 ओनली, डेल्टाची किंमत 0 आलेली आहे। इन दिस वे वी हॅव प्लस डेल्टा, निगेटिव्ह डेल्टा अँड 0 डेल्टा। याच्यावरनं तुम्हाला कळून चुकलं असेल की आपल्या डेल्टाच्या व्हॅल्यू प्लस आलं तर रूट काय असतात, प्लस आल्यावर काय रूट असतात, म्हणजे इथं डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला प्लस 53, दॅट इज नेचर ऑफ द रूट काय सांगतील याच्यावरून आपल्याला, दे आर रियल अँड अनइक्वल, इथं द रूट्स आर नॉट रियल नंबर्स, आणि इथं 0 आल्यामुळे सांगताय रूट्स आर रियल अँड इक्वल ओनली, ओके सो इन दिस वे क्वेश्चन 2 वी हॅव सॉल्व्ह, ठीक आहे, नीट समजून घ्या आणि घरी सराव करा। क्वेश्चन नंबर 3, what is question number 3, determine the nature of the roots of the following quadratic equation, nature of the roots ata aplyala tharvayche, so here are three equations written on the board, x square minus 4x plus 4 is equal to 0, let's find out the nature of the roots of this first equation, x square minus 4x plus 4 is equal to 0, mang yacha adhi jo apan ek prashna sodavla hai barobar hai na, the previous question is depend upon the discriminant, okay फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट दॅट इज डेल्टा, मग हा क्वेश्चन फक्त काय करायचा त्याच्या पुढे थोडासा एक वाढवायचा, डिस्क्रिमिनंटच आधी शोधायचा, बिकॉज डिस्क्रिमिनंट विल गिव अस द नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे तो डिस्क्रिमिनंट, तो डेल्टा, तो विवेचक आपल्याला काय करणार आहे, त्या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप देणार आहे किंवा ठरवणार आहोत, म्हणून आपल्याला फक्त डेल्टाच काढायचा आणि डेल्टा काढल्यानंतर आपण ठरवूया, फक्त एकच वाक्य शेवटी लिहायचं, बाकी सगळी प्रोसेस मागच्या क्वेश्चन सारखीच आहे। चला मग एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 याच्यामध्ये ए किती असेल तुमचा, ए इज इक्वल टू 1 म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, त्यानंतर बी इज इक्वल टू मायनस 4 एक्सचा कोएफिशियंट, आणि सी म्हणजे 4, शेवटचा स्थिर संख्या म्हणजे 4। मग डेल्टा काढूया आपण, व्हॉट इज आर डेल्टा, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, ठीक आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये किमती टाका फटाफट, काय असतील मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू किती आहे मायनस 4, त्याचा स्क्वेअर केला मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 4, ओके सो 4 स्क्वेअर 16 प्लस वाला 16, इथं एकच आहे किती येणार मायनस, फक्त मायनस आहे चारी चोक 16, 4 इंटू 4 16 अँड फायनल आन्सर विल बी 0, सो युअर डेल्टा इज 0, डेल्टा इज 0 म्हणजे काय, if delta is 0 then what are the roots, what type of roots we have, so they are real and equal, barobar ki nahi, mhanun ita aplyala fakt lihayche roots are
रियल एंड इक्वल बस म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत मराठी मध्ये सांगताना, मुळे वास्तव व समान आहेत, वास्तव कशी आहेत समान आहे बस असं मराठीत लिहायचं ठीक आहे। त्यानंतर आता दुसरं गणित बघूया की दुसरा प्रॉब्लेम काय, 2y² - 7y + 2 = 0 याच्या ठिकाणी a किती असेल तर इट इज 2y² चा कोएफिशिएंट, त्यानंतर b किती असेल इट इज -7 एंड c किती असेल इट इज 2 ठीक आहे। अगेन वी हॅव डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac, वन्स अगेन इट इज आर डिस्क्रिमिनेंट, डेल्टा म्हणजे आता बी स्क्वेअर म्हणजे -7 चा स्क्वेअर - 4 × 2 × 2 ओके 7² - 49 -7 चा स्क्वेअर 49 आणि इकडे किती येईल 4 × 8 + 8 × 2 = 16 ओके मग किती आलं रे उत्तर, मायनसच राहणार आहे या ठिकाणी, मग 9 × 6 गेले किती राहिले 3 × 3 = 33 ओके सो डेल्टा इज 33 इज द पॉझिटिव्ह and when delta is greater than 0 positive value म्हणजे या ठिकाणी therefore our delta is greater than 0 and if delta is greater than 0 it means that our roots are real and unequal म्हणजे आपल्याला मराठीत काय लिहायचं, मुळे कशी आहेत समीकरणाची मुळे वास्तव तर आहेत वास्तव व असमान, वास्तव व असमान ठीक आहे। अशा प्रकारे हे दुसऱ्याही समीकरणाच्या बाबतीमध्ये आपण डिस्क्रिमिनेंट वरून काय ठरवलं, मुळांचं स्वरूप नेचर ऑफ द रूट्स आपण ठरवलेलं आहे। लेट्स मूव टुवर्ड द थर्ड एक्झाम्पल, दॅट इज m² + 2m + 9 = 0 सो युअर व्हॉट इज a, a इज इक्वल टू 1, m² चा कोएफिशियंट सहगुणक आहे 1, त्यानंतर m किती आहे तुमचा, सॉरी m नाही आपला b किती आहे, b आहे 2 म्हणजे m चा सहगुणक, आणि c आहे कॉन्स्टंट संख्या शेवटची 9। आता पटकन आपण काय करूया, डिस्क्रिमिनंट शोधण्यासाठी डेल्टा मांडूया, डेल्टा इज युअर डिस्क्रिमिनंट दॅट इज b² - 4ac इज इक्वल टू, सो पुट व्हॅल्यूज त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका आणि शोधा काय काय येते, बी स्क्वेअर म्हणजे तुमचा 2 आहे, 2 चा स्क्वेअर केला 4 × 1 × 9 सो 2² = 4 आणि तर 4 × 9 = 36 नाव 36 इज मायनस सो सबट्रॅक्ट 4 from 36 मधनं 4 वजा करा, तुमचं किती उत्तर येईल 32 परंतु निगेटिव्ह 32 म्हणजेच ऋण 32 येईल, हा झाला तुमचा डेल्टा। परंतु मग आपल्याला उत्तर लिहिताना काय करावं लागेल, आता इथं मला सांगा युअर डेल्टा, देअर फॉर युअर डेल्टा इज लेस दॅन झिरो ऑर ग्रेटर दॅन झिरो ऑर इक्वल टू झिरो, सो निगेटिव्ह टर्म इज हियर, वजा 32 आलंय म्हणजे शून्यापेक्षा लहान की मोठ, तर ऋण संख्या नेहमी शून्यापेक्षा लहान असतात, अर्थातच आपला डेल्टा हा शून्यापेक्षा लहान आलेला आहे, आणि जर शून्यापेक्षा लहान असेल तर मुळांचं स्वरूप काय असतं, रूट्स आर नॉट रियल नंबर्स, रूट्स आर नॉट रियल नंबर्स म्हणजे समीकरणाची मुळे हे कशी आहेत, वास्तव संख्या नाहीत, म्हणजे मुळे मराठीमध्ये लिहूया वास्तव संख्या नाहीत, वास्तव संख्या नाही ओके दॅट्स इट फर्दर प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 मधले आपण 3 क्वेश्चन सोडवलेले आहेत, उरलेले जे क्वेश्चन असतील 4, 5, 6, 7 and 8 विल बी सीन द नेक्स्ट व्हिडिओ, दिस विल बी द पार्ट 1, सो रिमेनिंग एक्झाम्पल्स विल बी सॉल्व्ड इन द नेक्स्ट व्हिडिओ दॅट इज पार्ट 2 ओके। तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, जय हिंद जय महाराष्ट्र।